अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। अंकर सापडले आणि बाबर पाटील गट भिडले। तुमचे वजन वाढले, वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात, वाढलेलं पोट आणि वजनाला कंटाळा आहात ना, जेवण सोडलं, उपवास केले तरीही फरक पडत नाही ना, तुमच्या या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर, बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज। वजन कमी करण्याचा आणि निरोगी शरीरासाठी हमखास उपाय हवा असेल तर लगेच संपर्क करा। तुम्ही जिथं असाल तिथं मोफत ऑनलाईन मार्गदर्शन। संपर्क वर्षा मॅडम, संदीप सर। विटानगर पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर 2 लाखाची लाच घेताना रंगे हात सापडले, पण त्यांच्यावरून बाबर पाटील गट आपापसात भिडल्याचं चित्र आहे। सोशल माध्यमात औंधकरांच्या निमित्ताने परस्परांच्यावर शरसंधान सुरू असल्याचं दिसत आहे। काल विटा पालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली। यावर लगेच सोशल माध्यमात बाबर गट व पाटील गट आपापसात भिडताना दिसत होते। औंधकरांचा निषेध करताना विटा पालिकेतील सत्ताधारी गटाचे थेट नाव न घेता त्यांच्या टक्केवारीवर बोट ठेवत त्यांना लक्ष केल्याचं दिसत होतं, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनीही विटा पंचायत समितीतील टक्केवारीवर बोट ठेवला आहे। औंधकरांच्या निमित्तानं परस्परांच्यावर चिकलफेक करण्यापेक्षा विटा शहरातील भ्रष्टाचाराचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुढे यायला हवे। नेते पक्ष यांच्या प्रेमाला कवटाहून न बसता स्वच्छ कारभारासाठी आग्रही राहिले पाहिजे। त्यासाठी प्रशासनावर नेत्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे। अधिकाऱ्यांच्या बरोबरच आपल्या नेत्यांचाही हात स्वच्छ आहे का याचा विचार केला पाहिजे। त्यांच्याही भ्रष्टाचाराला विरोध केला पाहिजे। आपल्या नेत्याची विष्ठा असेल तर ती पवित्र आणि विरोधी नेत्याची अपवित्र अशी मानसिकता ठेवू नये। भ्रष्ट प्रवृत्तीला विरोध करायला हवा, मग ती कुणाचीही असो, तो नेता कोणताही असो किंवा कुठल्याही असो, कार्यकर्त्यांनी अशी मानसिकता ठेवली तर शहरासोबत तालुक्यातील जनतेची पिळवणूक थांबेल। विट्यातील बहुतेक कार्यालयात सामान्य माणसांची पिळवणूक होते, लोकांना साध्या साध्या गोष्टीसाठी लुटलं जात आहे। याला कोणतंच शासकीय कार्यालय अपवाद नाही। तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे सांगितले आहे, पण भ्रष्टाचार अंगात मुरलेला कर्मचारी वर्ग त्यातून लगेच बाहेर पडेल का हा खरा प्रश्न आहे। पंचायत समिती, नगरपालिका, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, तलाठी कार्यालय, पोलीस छाने आदि सर्व ठिकाणी या भ्रष्टाचार कार्यरत आहे। या जवानांना ठेचण्यासाठीच राजकारण बाजूला ठेवून एखादा फोरम तयार करायला हवा। त्या भ्रष्ट लोकांना धडा शिकवण्यासाठी व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवा। असा प्रयत्न झाला तर नक्कीच भ्रष्टाचाराला आळा बसेल।